हे बघा, अशा पद्धतीने आपण आकृत्या तयार केलेल्या आहे. या फक्त रेषांच्या रेषेमधूनच केलेले आहे. ही बसलेली मानवाकृती फिगर आहे. ही उभी असलेली कमरे हात ठेवून आणि दुसरा हात वर करून सरळ उभी असलेली आकृती आहे. आणि ही आकृती दुसऱ्या आकृतीकडे जात आहे असं एका साईडने काढलेली आकृती आहे. तर आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने रेषांमधूनच आपण वेगवेगळे आकार तयार करून, म्हणजे मानवाकृती फिगर वेगवेगळ्या हालचालीमध्ये तयार करू शकता आणि त्याला आपण आकार देऊया. आता फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. तर ह्याच आकृतीला आपण जर बॉक्स तयार केला इथे, इथं पण बॉक्स, इकडं पण, ही असे फिगर तयार होते. याला फक्त बॉक्स तयार करत जायचं. तसं ड्रॉइंग हा इंटरेस्टिंग विषय आहे, पण बऱ्याच जणांना मेमरी हा विषय अवघड जातो, कारण यात मानवाकृती आहे आणि ती सराव केल्यानंतरच जमते. सराव जेवढा चांगला कराल तेवढं आपल्याला लक्षात येईल आणि हात ओळण्यास सोपे पडेल. हे अशा पद्धतीने केलेले आहे. आता ही बसलेली फिगर आहे. आता एक हात पुढे आहे आणि एक हात मागे खाली मागे जाऊन पुढं आलेला आहे, कोपऱ्यापर्यंत मागे. तर हे लक्षात घ्यायचं, हा बॉक्स तयार करून घ्यायचा. हा मागं दाखवायचा, हा पुढं आलेला, इथं आल्यानंतर हात थांबवायचा. याला शीघ्र रेखाटन बोलतात, शीघ्र कच्चं रेखाटन म्हणतात. त्याची नजर इकडं करायची का इकडं, कारण ही पोझिशन इकडल्या साईडनं आहे, एका साईडने, तर ही इकडंच केलेली असं व्यवस्थित वाटेल. तर याला व्यवस्थित आकार द्यायचा. बघा, इकडल्या साईडने म्हणून हा अर्धगोल इकडून वळवायचा आहे. जर समोरच्या साईडने जर असतं तर मग आपल्याला मधोमध रेषा मारून त्याचं मोजमाप करता आलं असतं. आता हे पूर्णपणे एका साईडने आहे म्हणून हे काय हरकत नाही, हे डायरेक्ट सरळच आहे. तर हे आपण करून घेऊया. अशा पद्धतीने याचं पण तसंच. आता हा पुढे हा डीपमध्ये मी पुढच्या भागात तुम्हाला सांगणारच आहे, चेहरा फेस तसा कसा तयार करायचा ते. आता लहान मुलं जे आकृत्या काढतात त्या काही चुकीच्या नसतात, ते लहान मुलं करतात तेही बरोबरच असतं. मग त्याच पद्धतीत आपण हे करायचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. पुढच्या वेळेस आपण बघूया.